सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातला निर्णय देऊन बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात त्या ठिकाणी बंदी घातली होती. मी मुख्यमंत्री असताना मी स्वतः याचा कायदा तयार केला. तो कायदा तयार केल्यानंतर बैलगाडा शर्यत सुरू झाली. पुन्हा ॲक्टिव्हिस्ट सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यांनी सांगितलं की बैल हा धावणारा प्राणी नाही, त्यामुळे हा कायदा अवैध आहे. आणि मग त्यावेळेस पुन्हा कायद्याला त्यांनी स्थगिती दिली. आम्ही एक समिती तयार करून एक सायंटिफिक रिपोर्ट तयार केला, रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल, बैल हा धावणारा प्राणी आहे. मी मुख्यमंत्री असताना तो आम्ही रिपोर्ट तयार केला, तो रिपोर्ट आम्ही सादर केला माननीय सर्वोच्च न्यायालयाला. आणि मग त्याच्यानंतर आत्ता ज्यावेळेस केस लागली त्यावेळी हे आमचं नवीन सरकार आल्यानंतर आम्ही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता साहेबांना विनंती केली आणि महाराष्ट्राच्या वतीनं त्यांनी उभं राहून आणि रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे हा आमचा रिपोर्ट त्या ठिकाणी सादर केला आणि सांगितलं की हा कायदा वैध आहे, कारण या कायद्यामध्ये सगळ्या प्रिकॉशन घेतलेल्या आहेत. आणि यांनी जो ऑब्जेक्शन घेतला की बैल धावणारा प्राणी नाही आहे, हा सायंटिफिक रिपोर्ट आहे जो सांगतो की बैल हा धावणारा प्राणी आहे, त्यामुळे कुठेही प्राण्यांवर अन्याय करणारा हा कायदा नाही आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की आज जो निर्णय आला आहे त्याच्यामध्ये आम्ही केलेला कायदा हा सर्वार्थाने कॉन्स्टिट्यूशनल आहे, हा सर्वार्थाने संवैधानिक आहे, अशा प्रकारचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. हा शेतकऱ्यांचा मोठा विजय, हा महाराष्ट्राचा मोठा विजय. आणि मी विशेष या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की या ठिकाणी जी आमची वकिलांची टीम होती त्यांनी तर उत्तम काम केलंच, पण विशेषतः आपले इथले अनेक लोक याच्यामध्ये त्याचा पाठपुरावा करत होते. विशेषतः महेशदादा लांडगे असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील किंवा बाळा भेगडे असतील, राहुल कुल असतील, या सगळ्यांनी प्रचंड याचा पाठपुरावा केला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी काही म्हटल्यावर मी त्याच्यावर बोललंच पाहिजे असा तर विषय नाही, पण संपूर्ण प्रसारमाध्यमाला याची कल्पना आहेच, त्यांच्यापाशी काही लोकून राहत नाही. स्पेशली मुख्यतः इलेक्ट्रॉनिक मीडियावर सगळ्या गोष्टी रेकॉर्डेड असतात, रेकॉर्ड पूर्ण रेकॉर्डेड असतो. मी त्या खात्याचा मंत्री असताना मी काय भूमिका उठवली, मी त्यांची बैठक घेतली की नाही घेतली, ती बैठक घेतल्यानंतर मी ते सगळे विषय दिल्लीला जाऊन मी त्याचा पाठपुरावा केला की नाही केला, ज्यावेळेस दिल्लीला ह्या विषयासोबत मी गेलो होतो पाठपुरावा करते त्यावेळेस दिल्लीच्या प्रसारमाध्यमाने याची नोंद घेतली की नाही घेतली, त्यांनी माझं बाईट त्यावेळेस घेतलं की नाही घेतलं. मध्यंतरी आपल्याला एक आधार मिळाला होता स्टेटोस्कोप करून, त्यावेळेससुद्धाही प्रसारमाध्यमांनी त्याच्या संबंधीचं प्रचार आणि प्रसार आणि माझं वक्तव्य नोंद घेतली आहे, ते सुद्धा रेकॉर्डला आहे. आणि म्हणून मी कोणी काय केलं याच्यापेक्षा मी काय केलं माझं त्याच्यावर जास्त भर आहे. मी सुद्धा एक शेतकरी कुटुंबातला व्यक्ती म्हणून मी माझ्या परीनं त्या विभागातनं आम्हा या कष्टकऱ्याला या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी आपली भूमिका आणि कर्तव्य पार पाडतो.